नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, द फन दे हॅड ही आयझॅक ॲसिमोव यांनी लिहिलेली गोष्ट आपण शिकत आहोत. आयझॅक ॲसिमोव यांनी भरपूर विज्ञान कथा लिहिल्यात. त्यांच्या काही पुस्तकांची नावं आहेत द केव्ज ऑफ स्टील, द एंड ऑफ इटर्निटी, फाउंडेशन आणि नाईटफॉल. द फन दे हॅड ही गोष्ट देखील आयझॅक ॲसिमोव यांनीच लिहिलेली आहे. या कथेतील दोन मुख्य पात्र आहेत, मार्गी नावाची मुलगी आणि टॉमी नावाचा मुलगा. एके दिवशी टॉमीला त्याच्या घरामध्ये एक पुस्तक सापडतं आणि काय काय मजा होते पुढे ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त हे मार्गी आणि टॉमी हे आपल्यासारखे नाही आहेत बरं का. त्यांना शाळा म्हणजे काय हेच माहीत नाही आहे किंवा शिक्षक कसे असतात हे देखील माहीत नाही आहेत. ती दोघंही शाळेत जातात पण त्यांची शाळा ही त्यांच्याच घरात भरते. एका खोलीमध्ये त्यांचा कम्प्युटर आणि त्यांचे रोबोट शिक्षक. त्यामुळेच त्यांना जेव्हा खरं खुरं पुस्तक सापडतं त्यानंतर काय काय मजा येते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या पाठाची सुरुवात होते ते मार्गी या मुलीपासून. मार्गी एके दिवशी तिची डायरी लिहित असते आणि तुम्ही पाहू शकता की त्या डायरीमध्ये तिने दिनांक लिहिला आहे 17 मे 1957 आणि ती पहिली ओळ लिहिते, टुडे टॉमी फाउंड बुक, आज टॉमीला एक पुस्तक सापडलं. आता मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलं की टॉमी आणि मार्गी यांची शाळा भरत असते त्यांच्याच खोलीमध्ये. तिथेच त्यांचा कम्प्युटर असतो, त्यांना शिकवणारे रोबोट टीचर असतात. एके दिवशी टॉमीला हे पुस्तक सापडतं जे की मार्गीने डायरीत लिहिल्याप्रमाणे 17 मे 1957 या दिवशी, म्हणजे लेखकाने पुढे काय घडणार आहे अशा आशयाने ही सगळी गोष्ट लिहिली आहे. टॉमीला पुस्तक सापडल्यानंतर टॉमी आणि मार्गी दोघही ते पुस्तक वाचायला सुरुवात करतात. ते पुस्तक असतं त्यांच्या आजोबांच्या काळातील, त्यांच्या आजोबांचं. जसं जसं ते दोघही पुस्तक वाचू लागतात तसं तसं त्यांच्या लक्षात येतं की या पुस्तकात एका शाळेची गोष्ट आहे. त्या दोघांनाही खूप आश्चर्य वाटतं, शाळा की जिथे मुलं जाऊन शिकतात अशी वास्तू म्हणजे शाळा, जिकडे सगळे विद्यार्थी एकत्र विषयांचा अभ्यास करतात. हे पाहून त्या दोघांना खूपच आश्चर्यचकित व्हायला होतं. त्यानंतर सगळ्यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट अशी की खरेखुरे शिक्षक म्हणजे मनुष्यरूपी शिक्षक तिथे शिकवतात. त्यांना हे वाचून खूप धक्का बसतो कारण का त्या दोघांना शिकवत असतात ते म्हणजे रोबोट टीचर, त्यामुळे ते त्यांच्याशी बोलूही शकत नसतात. फक्त जे ते रोबोट टीचर जे काही शिकवतील ते शिकायचं, परत सगळी पुस्तकं ही त्यांच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर म्हणजे टेलिबुक तीच पुस्तकं वापरायची. त्यानंतर त्यांचा जो काही होमवर्क असेल तो पण पंचकोडमध्ये त्याच यंत्रावरती भरायचा. त्यामुळे एकत्र येऊन शाळेमध्ये सगळ्या मुलांनी शिक्षण घेणं, एकत्र येऊन प्लेग्राऊंडवरती खेळणं, तसंच रोबोटच्या ऐवजी खरी खुरी माणसंच आपल्याला शिकवतायत हे सगळं खूप आश्चर्यचकित करून टाकणारं होतं त्यांच्यासाठी. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना खूप मजाही वाटत होती आणि इंटरेस्टही वाटत होता. तितक्यात मार्गीची आई मार्गीला अभ्यासासाठी बोलवायला येते कारण का मार्गीची शाळेची वेळ झालेली असते. पुन्हा एकदा तेच कम्प्युटर, तेच रोबोट, तेच सगळं. मार्गीचं खरं तर त्या क्लासमध्ये काही विशेष लक्ष नसतं. तिच्या डोक्यामध्ये आजोबांच्या काळातली ती शाळा, ते सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिकणं आणि मनुष्यरूपी शिक्षकांनी खरं खुरं शिकवणं
ह्याच सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते आणि दिशा डोक्यात येऊन जातं की अरे खरंच किती मजेशीर गोष्टी होत्या आणि किती मजेशीर काळ आपल्या आपले जे पूर्वज आहे त्यांनी घालवला आहे. त्यामुळे या पाठातून आपल्याला शाळेचं, खऱ्याखुऱ्या शिक्षकांचं, आपल्या मित्रमैत्रिणींचं महत्व लक्षात येतं. आणि आपण हेही पाहिलं की कम्प्युटर्स, ते रोबोट शिक्षक, हे सगळं हे कालांतराने किती कंटाळवाणं वाटू शकतं. धन्यवाद.